आणि एक महत्वाची बातमी, एकूणच सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. आज पुन्हा एकदा बैठकींचं सत्र होणार आहे अशी माहिती कळतीय. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आता राज्यपालांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे आज रात्री 8:30 मुदत आहे आणि यशवंतराव चव्हाण सेंटरला आज बैठक होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसची. त्याचबरोबर काँग्रेसची आज महत्वाची बैठक होणार आहे सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काही वेळातच, म्हणजे 10:00. असं म्हटलं जात होतं की काँग्रेसचे निरीक्षक शरद पवारांशी चर्चा करतील मुंबईत आणि याविषयी अहमद पटेल आज मुंबईत येतील असं म्हटलं जात होतं. त्यादरम्यान भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत असं कळतंय, आज भाजपची पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक असल्याची माहिती कळतीय. आणि यासंदर्भात अधिक बोलणार आहेत प्रफुल्ल साळुंखे, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रफुल्ल, बैठकांमधून काही निर्णायक टप्प्यावर आजचा सत्ता संघर्ष येऊ शकेल असं वाटतंय? रेणुका, जर आपण बैठकांचं सत्र जर पाहिलं आणि त्याचा वेळ जर पाहिला तर कुठेतरी हा संपूर्ण जो सिलसिला तो पूर्ण होईल का हे आज देखील शक्य वाटत नाहीये. कारण ज्या पद्धतीनं आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपला जो निर्णय आहे तो काँग्रेसच्या बैठकीमध्ये चर्चा करेल. काँग्रेस या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एकत्र बैठकीमध्ये जो निर्णय होईल तो दिल्ली हायकमांडला दिला जाईल आणि दिल्ली हायकमांडवरनं जो निर्णय येईल तो पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेला आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा झाली आणि ती शिवसेनेकडे पोहोचवली जाईल आणि शिवसेनेच्या निर्णयाची वाट पाहिल्यानंतर ती राज्यपालांकडे सत्तेचा दावा दाखल करण्यासाठी जे जे पत्र आहे ते दोन्ही पक्षांना लागेल. आज जर सगळ्या घडामोडींचा जर वेळ पाहिला तर कुठेतरी 7:30 सगळी प्रक्रिया पूर्ण होईल का, या चर्चा पूर्ण होतील का, या संदर्भात आज देखील साशंकता या ठिकाणी व्यक्त केली जाते. धन्यवाद प्रफुल्ल. आपण बघतोय की जसं आता प्रफुल्ल म्हणतात, साशंकता व्यक्त केली जाते की इतक्या वेळामध्ये, म्हणजे अगदी काही वेळ, आज 8:30 वेळ देण्यात आली आणि त्या दरम्यान एवढ्या सगळ्या घडामोडी होतील का आणि त्या पद्धतीच्या निर्णयाप्रत कोणी येऊ शकतंय का, याविषयीची उत्सुकता कायम असणारी. आणि आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे, जर अशा काही आघाडी, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जर शिवसेना एकत्र आले तर मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करेल अशी देखील माहिती आता कळतीये आणि शिवसेना आणि त्याचबरोबर काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणूनच प्राधान्य देण्याकडे काँग्रेसचा कल आहे अशी देखील आता सूत्रांकडून माहिती मिळते. राज्यातल्या सत्ता संघर्षामधली आणखीन एक महत्वाची बातमी, मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनी जर दावा केला तर सत्ता स्थापनेसाठी जर दावा केला तर मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आज दावा करू शकतं आणि जर तसं असेल तर शिवसेना आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसला प्राधान्य देण्याकडे काँग्रेसचा कल आहे अशी देखील माहिती सध्या सूत्रांकडून कळते आहे. आपण बघतोय काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज मुंबईत सुरू होते आणि त्याबरोबरच दिल्लीमध्ये आज सोनिया गांधींच्या निवासस्थानी काँग्रेसची एक बैठक पार पडतेय. भाजपची देखील आज एकीकडे बैठक आहे, आज दुपारी त्यांची बैठक होणार असल्याचं कळतंय. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी हे जर तीन पक्ष एकत्र आले तर मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करेल अशी सध्या चर्चा सुरू आहे असं कळतंय. प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं माहिती पुढे येत आहे आणि ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाचं ठरतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठेतरी सत्ता स्थापनेचा दावा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे की खास करून जे मुख्यमंत्री पद आहे ते पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आणि त्यासाठी खास करून सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ची इच्छा आहे. आपण बघतोय सत्ता संघर्ष सध्या सुरू आहे आणि आताची एक महत्वाची बातमी आपण बघतोय, जसं आता प्रशांत सांगत होते की शिवसेना आणि काँग्रेसला यामध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं जर हे तीन पक्ष एकत्र आले आणि तसा जो दावा आज त्यांनी केला. आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आता निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे आणि 8:30 राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणती भूमिका घेतं याकडे देखील आता लक्ष असणार आहे. प्रशांत आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आता तुम्ही सांगत होतात की राष्ट्रवादी कशा रीतीनं मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही आहे आणि कशा रीतीनं त्या दृष्टीनं पावलं टाकली जाऊ शकतात. प्रशांतींचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण आताची एक महत्वाची घडामोड, मुख्यमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीचा दावा असेल आणि काँग्रेस आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तीन पक्ष एकत्र आले तर मिळू शकतं. या सत्ता संघर्षातली प्रत्येक घडामोड आपण न्यूज 18 लोकमतवर बघतो आहोत. एकीकडे
काँग्रेसची आज बैठक काही वेळातच सुरू होते. प्रशांत आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, जसं तुम्ही सांगत होतात की राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी निश्चितच आग्रही असणार आहे. बरोबर आहे. ज्या पद्धतीनं माहिती मिळते आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की गेल्या आघाडी सरकारच्या वेळी जी चूक झाली ती चूक पुन्हा यावेळेस होऊ नये. त्यावेळेस ज्या पद्धतीनं मताधिक्य असल्यानंतर आणि नंबर असल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री होऊ शकलं नव्हतं, ती एक मोठी चूक झाली होती. ती चूक यावेळेस स्वीकारता यावी, दुरुस्त करता यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रणात खास करून राज्यपालांनी जेव्हा निमंत्रण दिलं सत्ता स्थापनेसाठी त्यावेळेस त्यांनी जवळपास निर्णय घेतला अशी माहिती प्राप्त होत आहे की खास करून मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री जे आहे ते काँग्रेसमधील एक बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक बलाढ्य नेता व्हावा आणि सोबतच उपमुख्यमंत्रीपद काँग्रेस आणि शिवसेनेला मिळावं अशा प्रकारची एक सूत्र मांडलं जात आहे. या सूत्रावरती अंतिम निर्णय लवकरच होईल पण सर बैठकाचे सत्र दिल्ली असो किंवा मुंबई असो या सगळ्या भागांमध्ये असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्त्वाचं ठरणार आहे की या ज्या बैठकांमधून काय निर्णय होतो आणि कशा प्रकारे सत्ता स्थापनेचा मार्ग निघतो आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदावर कोण दावा करतं हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चितच दिल्लीमध्ये देखील आता घडामोडींना वेग येतोय. काही वेळातच काँग्रेसच्या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच प्रशांत यांच्याकडून या सगळ्याचे अपडेट्स आपण घेत राहणार आहोत. या राजकीय घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन परत भेटूयात. पहा फक्त News 18 लोकमत.